आज वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, आज रात्री 9:12 ग्रहण सुरू होणार आहे. पहाटे 2 वाजेपर्यंत ग्रहण चालेल. ग्रहणाची वेळ रात्रीची असल्यामुळे भारतात हे ग्रहण दिसणार नाही. देशातील सरासरी पाणीसाठा 35%, बिहारमध्ये केवळ 7%, तर आंध्र प्रदेशात 9% पाणीसाठा शिल्लक. महाराष्ट्रावरही पाणी टंचाईचं संकट, धरणातला पाणीसाठा 35.88%, तर मुंबईचा पाणीसाठा 27%. राज्याच्या जलसंपदा खात्याची माहिती. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेनिमित्त ठाण्यात उद्या अनेक रस्ते बंद. गुढीपाडवा शोभायात्रेनिमित्त ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत यात्रा आयोजित होणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी हे बदल लागू केले. मंगळवारी 5:00 सकाळी 11:00 वाहतुकीतले बदल लागू असते. निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी खंडणी वसुलीसाठी झाला, याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी, ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांची मागणी. भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यावरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या दापोली. काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांची आज पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा निरुपम यांचा खुलासा. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ आज पोलादपूरमधनं फुटणार. तटकरे प्रचाराच्या पहिल्या दिवशी विरोधकांवरती कशी टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक. उरलेल्या 3 लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत आज निर्णयाची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर. चंद्रपूरमध्ये मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी आज चंद्रपुरात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर. विदर्भातील वर्धा भंडारा आणि नागपूरमध्ये आदित्यनाथ यांची प्रचारसभा. आज रोहिणी खडसे शरद पवारांना पुण्यात भेटणार. रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक. रावेरमधनं कुणाला मैदानामध्ये उतरवलं जाणार याची उत्सुकता. अमोल किर्तीकरांची आज ED चौकशी. अमोल किर्तीकर ED चौकशीसाठी आज हजर राहतील. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी किर्तीकरांची चौकशी होती. आज शरद पवारांचा बारामती दौरा. बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा शरद पवार दौरा करतील. राज्यसभा खासदारकीसाठीचा काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. नाना पटोलेंचे प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडे. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तसंच भांडण शरद पवारांसोबत, सुप्रिया सुळेंसोबत नाही, आंबेडकरांकडनं स्पष्ट. अकोल्यातील बाळापूर इथे प्रकाश आंबेडकरांची जाहीर संवाद सभा. उद्धव ठाकरे मुस्लिमांकडे लक्ष देणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंवरती निशाणा. सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारीवरनं काहीतरी निर्णय होईल. काँग्रेसकडून सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांचं वक्तव्य. आपल्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रयत्न केले, परंतु एकनाथ शिंदेंवरती दबाव होता. कृपाल तुमानेंचं वक्तव्य. तुमाने यांनीही उमेदवारीसाठी आपले प्रयत्न पाहिले आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडनं कृपाल तुमाने यांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोरा. रायगडमधल्या म्हसळ्यामध्ये महायुतीचा धर्म पाळणार. सुनील तटकरेंना विजयी करणार. भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांचा निर्धार. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जनसंवाद रॅली. रॅलीत सहभागी होण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या मुख्यमंत्र्यांची बाईक स्वारी. दुचाकीवर बसून गडकरींचा रथ गाठला. विदर्भामध्ये महायुतीसाठी अत्यंत चांगलं आणि पोषक वातावरण. विदर्भातल्या सर्व जागा महायुती जिंकेल. पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचाही निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीत 3 तिघाडा आणि काम बिघाडा अशी काहीशी परिस्थिती. 2 प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा नाही, पण अजेंडा नाही आणि झेंडा पण नाही. तर नॅशनल पार्टी पक्षाची काय अवस्था आहे हे सर्वांनाच माहिती आहे. एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला. कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पक्षाशी गद्दारी केली.
मनसेसोबत गद्दारी करणाऱ्यांची आम्ही मदत करणार नाही, आमदार राजू पाटलांची भूमिका. स्वतः केलेली कृत्य लपवण्यासाठी एकनाथ खडसे भाजपत जात आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा आरोप. उद्धव ठाकरे कल्याणमधनं श्रीकांत शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरेंना उभं करणार होते, पण दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी दिली. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मैत्रीची नांदी समजावी का? वंचितचे इम्तियाज नदाफ यांचा सवाल. आदित्य ठाकरे यांच्या शाखा संवाद भेटीनिमित्त मुंबईतल्या अनेक शाखांना भेटी. आदित्य ठाकरे यांच्याकडनं संजय दिना पाटील यांचं घाटकोपरमध्ये प्रचार. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंकडनं चेंबूर परिसरात मेळाव्याचं आयोजन. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील मुंबईत राहणाऱ्या शिवसैनिकांसाठी मेळावा आयोजित. पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नाही, मात्र भाजपकडनं प्रचाराला सुरुवात. काल विरार पूर्वेला, आरजे नाक्यासमोर आणि वसे पश्चिमेला झेंडा बाजार इथे महायुतीचे दोन मेळावे पार पडले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार सुरू. मतदारसंघाच्या विकासासाठी मतदार आपल्याला निवडून देतील, राजश्री पाटील यांना विश्वास. नवी मुंबई सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता संवाद मेळावा. बारामतीतील सर्व पुरुष एकत्र आणि एकटी लढत असल्याचं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. स्वाभिमानी मुलगी असल्याचंही केलं वक्तव्य. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रवीण माने सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रिंगणात. काही दिवसांपूर्वी तुतारीचा प्रचार करणाऱ्या मानेंनी आता विकासाला साथ देत असल्याचं म्हणत अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडनं रामदास पाटील सुमठाणकर यांना बंडखोरी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांकडनं मध्यस्थी. महाजन आणि भागवत कराड यांच्या मनधरणीला यश, बाबूराव कदम यांचा दावा. भिवंडी ग्रामीण तालुका शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. या मेळाव्यासाठी नीलम गोऱ्हे आणि किरण पावसकर हजर होते. भिवंडीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी भिवंडी लोकसभा शिवसेनेकडे दिली जावी अशी मागणी केली जात असताना मेळाव्याला दांडी मारल्यामुळे चर्चा नऊ. अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवरती आपण ठाम आहोत. निवडून येण्याच्या क्षमतेनुसार पक्षाला आपण ही गोष्ट पटवून देऊ. मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीपूर्वी रामदास पाटील यांची भूमिका. ज्याची जितकी कुवत आहे त्यांना तितकंच वक्तव्य करायला हवं. आपल्याला झेपणार नाही अशी वक्तव्य करू नका. श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवरती हल्ला बोल. येत्या 2 ते 3 दिवसात भाजपकडनं सर्व नावं जाहीर होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही आमचीच आहे आणि ती आम्हाला मिळेल, नारायण राणेंचा दावा. एप्रिलच्या महिन्याखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावरती. सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त सभा घेणार. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. येत्या 15 दिवसात आपण भाजपत प्रवेश करणार. दिल्लीमध्ये हा प्रवेश पार पडेल, एकनाथ खडसेंची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांची भेट घेऊन जळगावमध्ये परत आल्यावर खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे विजलेला दिवा. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरनं मंत्री गिरीश महाजनांची टीका. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचा प्रचार दौरा. पगडी आणि हातामध्ये तलवार देऊन माजी नगरसेवक आनंद जाधवांनी केलं राम सातपुतेंचं स्वागत. पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न. भारती कामाडींच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पालघरमध्ये मेळावा. ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची उपस्थिती. वंचितच्या उमेदवारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. त्यामुळे भाजपला मदत करण्यासाठी वंचितनं उमेदवार उभे केलेत अशी शंका येते. अंबादास दानवेंचा वंचितवरती निशाणा. महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत. मैत्रीपूर्ण लढतीला काहीच अर्थ नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सांगलीच्या जागेवरती 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय होईल, दानवेंची माहिती. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजपच्या आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली.
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी मूल्यमापन करण्याची गरज आहे, ते काम पक्ष करतोय म्हणूनच पक्षानं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. संजय काका पाटील यांचं वक्तव्य. 18 एप्रिलला देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरू, संजय काका पाटलांची माहिती. वंचित बहुजन आघाडीकडनं ज्योती मेटे यांना निवडणूक लढवण्यासंदर्भातला प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही म्हणून पक्षानं उमेदवारी दिली. अकोल्याचे उमेदवार अशोक हिंगे यांचं वक्तव्य. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केलंय. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरनं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींचा फडणवीसांना खोचक टोला. शिरूरमध्ये महायुतीला धक्का, आढळराव पाटलांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजी. खेड आळंदीचे विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख यांचा भाजपचा राजीनामा. आपल्याकडे ना कारखाना, ना बँक, ना कोणतीही सोसायटी, त्यामुळे बिनधास्त टीका करते. ईडी सीबीआयची आपल्याला भीती नाही, प्रचाराच्या सभांदरम्यान प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांनी उभं राहावं, मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू, मनोज जरांगींचा भुजबळांना इशारा. आनंदराज आंबेडकर अमरावतीतनं लोकसभेच्या रिंगणात, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवू, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आपल्याला मान्य, आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया. यापूर्वी माईक खेचून घेण्याचा प्रकार आम्ही पाहिला होता, पण आता एका पक्षाचा नेता दुसरा पक्षाचा उमेदवार घोषित करतो ही वेगळीच प्रथा सुरू झाली आहे. खऱ्या अर्थानं नेतृत्व कोण करतंय हे यातून सिद्ध होतं. सचिन अहिरांची देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, अमोल मिटकरींकडनं स्पष्ट. महायुतीची उमेदवार राष्ट्रवादी कशाला वाढवू, असं अर्चना पाटील यांनी केलं होतं वक्तव्य. शहरी भागातील नागरिकांना कोकणातील शिमगा महोत्सव अनुभवता यावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडांकडनं ठाण्यातील कळवा परिसरात शिमग्याचं आयोजन. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पालखी नाचवण्याचा आनंद घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्यात खासगी कार्यालयांना भरपकारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास कारवाई केली जाणार, जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळमध्ये, तिरुवनंतपुरममधील ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिरात फडणवीसांकडनं दर्शन. विदर्भात पुढचे 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीसह गारपिटीचा इशारा. नाशिक शहरातील महानगरपालिकेसमोरील मुख्य रस्त्याचं काम सुरू होणार असल्यामुळे या मार्गाला जोडणारे 8 रस्ते पुढचे 18 महिने बंद असतील, त्यामुळे वाहतुकीसाठी नागरिकांना पर्यायी रस्त्यानं प्रवास करावा लागेल. आजपासून जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा सुरू, जेजुरी गडावरनं खंडोबा देवाची पालखी करानदीकडे मार्गस्थ होणार. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावर भरड धान्यापासून रेखाटली महारांगोळी. राष्ट्रहितासाठी मतदान करा, नवीन वर्षाचं स्वागत समितीच्या वतीनं रेखाटण्यात आलेल्या रांगोळीमधनं हा संदेश दिला जातोय. चंद्रपूरमध्ये उन्हाचा पारा 43 अंशांवर, उन्हामुळे वन्य प्राण्यांचा पाणवठ्याजवळचा वावर वाढला. ताडोबाच्या सोमनाथ परिसरात मार्क वाघीण आणि तिच्या बछड्यांची जलक्रीडा कॅमेरामध्ये कैद. चेकपोस्टवरती मद्यप्राशन करत झोपणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, भंडाऱ्याच्या पवनी इथे नीलज फाट्यावरती उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवरची घटना. पुण्याचा प्रणव कराड हा तरुण अमेरिकेत बेपत्ता. अमेरिकेत एका जहाजावरती कॅडेट म्हणून काम करत असलेल्या प्रणवचा अचानक संपर्क तुटल्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण. कंपनी कोणतीच माहिती देत नसल्याचं म्हणत कुटुंबियांकडनं तक्रार दाखल. गडचिरोली पोलिसांकडनं 2 महिला माओवाद्यांना अटक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा दलाविरोधात हिंसक घटनांचं आयोजन केलं जात असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये बसचा अपघात, बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. अवघड वळणावरती थेट समोरून येणाऱ्या वाहनामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह एका व्यक्तीला खदान पोलिसांकडनं अटक. मिर्झा इम्रन बेग मिर्झा सलीम बेग असे आरोपीचं नाव असून शहरातील हिंगणा फाटा परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्नीनंही गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. नांदेडच्या बेंद्रे गावातली घटना, दोघांच्याही मृत्यूमुळे गावावर शोककळा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.